जय महाराष्ट्र। मी भक्ती आंबेडकर। पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत एंटरटेनमेंट विश्वातल्या 20 घडामोडींचा आढावा। सुरुवात करूया एंटरटेनमेंट 20 न्यूजना। नवाजुद्दीन सिद्दीकी आता त्याच्या आगामी सिनेमात लेखकाच्या भूमिकेत दिसणार आहे। नवाजुद्दीन सादान हसत मंटो यांच्या आयुष्यावर आधारित मंटो या सिनेमाच्या तयारीला लागलाय। नवाजुद्दीननं या सिनेमातला त्याचा पहिला लुक त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय। NH10 सारखा जबरदस्त सिनेमा केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आता तिच्या प्रोडक्शन हाऊसमधून बनणाऱ्या दुसऱ्या फिल्लोरी सिनेमाच्या तयारीला लागली। अनुष्कासोबत या सिनेमात दिलजीत दोसांज मुख्य भूमिकेत झळकणार आहे आणि हा सिनेमा 24 मार्चला प्रदर्शित होतोय। नव्वदीच्या दशकात चंद्रकांत या मालिकेनं टेलिव्हिजन क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती। लाईफ ओकेवर ही मालिका 4 मार्चपासून पुन्हा आपल्या भेटीस येणार आहे। या मालिकेमध्ये कृतिका कामरा मुख्य भूमिकेत दिसणार आहे। तब्बल 22 वर्षानंतर चंद्रकांता ही मालिका आता पुन्हा नव्या रूपात सुरू होते। अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना बॉलिवूड नंतर सध्या लेखिका म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करताना दिसते। ट्विंकलनं नुकताच आपल्या मुलीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय। आपल्या लेखीचा सुपर हिरो अवतारच तिनं या फोटोतून दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय। अमेरिकेतील 35 वर्षांची पॉपस्टार बियोन्सीनं बेबी बमचे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करत सर्वांना आई होणार असल्याची गोड बातमी दिली आहे। तिने अपलोड केलेल्या फोटोला आतापर्यंत 6.33 मिलियन लाईक्स मिळाले तर 3,34,000 अधिक जणांनी तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या। यामध्ये तिच्या चाहत्यांसह अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या। रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अनुराग बसू हे दोघी चांगले मित्र आहेत। मात्र आपल्या याच चांगल्या मित्राला रणबीरनं माजी प्रेयसी कतरिना कैफमुळे डच्चू दिल्याचं समजतंय। दिग्दर्शक अनुराग बसू दरवर्षी त्याच्या घरी सरस्वतीच्या पूजेचं आयोजन करतो आणि या रणबीरही या पूजेसाठी त्याच्या घरी नेमानं हजेरी लावतो आणि यावर्षी मात्र त्यांना पूजेला जाणं टाळलंय। मित्राच्या घरी पूजा आणि रणबीर नाही आला हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात आणि यावरून दोघांमध्ये काही खटके उडाल्याची चर्चाही सुरू झाली। सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी सिनेमा रिलोडचं नुकतंच चित्रीकरण पूर्ण झालंय। सिद्धार्थच्या प्रेयसीची भूमिका साकारणाऱ्या जॅकलीनं पोल डान्स करून चित्रीकरणाची सांगता केली। चंद्रलेखा असं या गाण्याचे बोल आहेत आणि मुंबईत या गाण्याचं चित्रीकरण झालंय। रईस चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर शाहरुखनं नुकताच गुजरात दौरा केला आणि यावेळी शाहरुखनं काही महिलांचीही भेट घेतली। या भेटीत 70 वर्षांच्या वृद्ध महिला चाहतीचे शाहरुखने अनोख्या अंदाजात आभार मानले। तुला कधी विसरू शकणार नसल्याचं सांगत शाहरुखने जब तक हे जान चित्रपटातील डायलॉगनं त्या आजीबाईंचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला। या आजीबाईंना जब तक हे जान ही ओळ ऐकवताना गुडघ्यावर बसून शाहरुखनं प्रेम व्यक्त केलंय। नुकतंच शाहरुखनं ट्विटरवरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी लाईव्ह गप्पा मारल्या आहेत। त्याच्या या गप्पांमध्ये असे काही विचित्र प्रश्न होते की शाहरुखलाही काय उत्तर द्यावं असा प्रश्न पडला। एका चाहत्यानं शाहरुखला विचारलं की मी हनीमूनला कुठे जाऊ, एवढंच नाही तर एका चाहत्यानं असंही ट्विट केलं की जर त्याच्या ट्विटला शाहरुखनं उत्तर दिलं नाही तर त्याच्या आईनं त्याला घरी न येण्याचं सांगितलं आणि त्याच्या या ट्विटला उत्तर देताना शाहरुखनं लिहिलंय की जा बेटा जा, जी ले अपनी जिंदगी। वेकअप सीड आणि ये जवानी हे दिवानी असे 2 सुपरहिट सिनेमे केल्यानंतर दिग्दर्शक अयान मुखर्जी आगामी सिनेमाच्या तयारीत आहे। अयानच्या आगामी सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत आणि हा सिनेमा एक रोमॅन्टिक फॅन्टसी आहे असं अयाननं नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात स्पष्ट केलंय। अनिल कपूर यांच्या सोनम आणि रेहा या दोन्ही मुली स्वतःच्या स्टाईलबद्दल चांगल्याच कॉन्शियस आहेत। सोनम बॉलिवूडमध्ये स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाते तर रेहा देखील आता निर्मिती आणि दिग्दर्शनात पाऊल ठेवते। दरम्यान सोनम आणि रेहा या दोघी बहिणी स्टाईलिश आणि एक्सपेरिमेंटल असल्याचं दिसून येतंय। बाहुबली 2 द कन्क्लुजन या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे। मात्र यात एक गोष्ट वेगळी आहे। हा ट्रेलर बाहुबली 2 चित्रपटाचा नसून बाहुबली 2 निवडणूक संग्रामाचा आहे। संपूर्ण देशभरात छाप पाडणाऱ्या या चित्रपटानं राजकीय नेत्यांनाही भुरळ पाडली आहे। सध्या निवडणुकांचे तवारे जोरात वाहत आहेत आणि त्याच्या प्रचारासाठी विविध पक्षांकडून नागरिकांना आश्वासनं दिली जात आहेत पण त्याचबरोबर काहींनी एक वेगळं प्रचार तंत्र वापरण्याचं ठरवलंय। ऋषी कपूर यांचे कुल्लम कुल्ला हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आणि या पुस्तकातून बॉलिवूडमधील अनेक घटना समोर येत असताना आता संजय दत्त आणि
ऋषी कपूर यांच्यातला वाद टोकाला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. हिना मुनीमसोबतच्या प्रेम प्रकरणादरम्यान संजय दत्तच्या मनात ऋषी कपूर यांच्याबद्दल राग निर्माण झाल्याची घटना गुलशन ग्रोवरने एका मुलाखतीमध्ये सांगितली. अविवाहित ऋषी कपूर टीनाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करताय असं संजय दत्तला वाटत असल्यामुळे संजू बाबानं टोकाचा विचार केला होता असं ग्रोवर यांनी सांगितलंय. दीपिका पादुकोणच्या हॉलिवूड पटानंतर प्रियंका ही लवकरच हॉलिवूड पटातून एंट्री करणार आहे. यात तिच्यासोबत ड्वेन जॉन्सन ही झळकणार आहे. प्रियंकाच्या परफॉर्मन्सवर खुश हो चित्रपटातील तिची भूमिका वाढवण्यात आली आहे. वाढवलेल्या या भूमिकेचा शूट लवकरच सुरू होणार आहे. बहीण प्रियंकाच्या पावलावर पाऊल टाकत अभिनेत्री परिणिती चोप्रा सुद्धा आता गायिका बनणार आहे. तिच्या आगामी मेरी प्यारी बिंदू या सिनेमात ती पहिलं गाणं गाणार असून सिनेमाचे संगीतकार सचिन जिगर हे आहे. नाना पाटेकर आणि माही गिल यांचा वेडिंग अॅनिव्हर्सरी हा सिनेमा आपल्या भेटीस येतोय. हा एक रोमॅंटिक ड्रामापट असून याचं दिग्दर्शन शेखर एस झा यांनी केलं असून निर्मिती भरत शहानं केली आहे. ही एक रूपक कथा असून या चित्रपटाचं शूटिंग गोव्यामध्ये करण्यात आलंय. 17 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. डॉक्टर निलेश साबळे सध्या काही दिवस चला हवा येऊ द्यापासून दूर राहणार आहे. त्याची प्रकृती बिघडल्यानं कमीत कमी महिनाभर तरी निलेशला चित्रीकरणात सहभाग घेता येणार नाहीये. त्यामुळे काही भागांपुरता शोचं सूत्रसंचालन प्रियदर्शन जाधवकडे देण्यात आलंय. वेगळं कथानक आणि आशय घन विषयावर आधारित माणूस एक माती हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्याचं पोस्टर लॉन्च करण्यात आलंय. सध्या प्रत्येक जण आपापल्या कामात व्यग्र आहे आणि कोणालाच कोणासाठी वेळ नाहीये. त्यामुळे या धकाधकीच्या जीवनात लोकांना नात्यांचा विसर कसा पडतो याचं चित्रण यात करण्यात आलंय. 24 मार्चला हा चित्रपट रिलीज होतोय. महेश मांजरेकर अश्विनी भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट भारतातील चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. असं असतानाच परदेशातही एकाच वेळी रिलीज होणारा हा पहिला चित्रपट ठरणार आहे. परदेशातील भारतीयांना इंडियन मूवी फ्रेंडच्या माध्यमातून ही संधी मिळणार आहे. जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटांचं प्रमोशन करण्यासाठी इंडियन मूवी फ्रेंडची स्थापना करण्यात आली आणि या माध्यमातून सुमारे 3 दशलक्ष निवासी भारतीयांना देशातील विविध भाषा तयार होणारे चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. रितेश देशमुखला छोट्या पडद्या पडद्यावर आणणाऱ्या विकता का उत्तर या अनोख्या गेम शोचं पहिलं पर्व या आठवड्यात निरोप घेणार आहे. एंटरटेनमेंट 20 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.